गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पॅराग्लायडिंग बेकायदेशीर आहे, मात्र अनेक समुद्र किनाऱ्यांवर हे बेकायदेशीर प्रकार खुल्लमखुल्ला चाललेले दिसतात, जे अनेकदा जीवावर बेततात. दक्षिण गोव्यातही गत 24 नोव्हेंबरला असाच एक भयंकर प्रकार घडला, ज्यानं एका जर्मन जोडप्याचं आयुष्यच बदलून टाकलं. 24 नोव्हेंबर 2022, 84 वर्षीय डायटर आयचलर आणि त्यांच्या पत्नी 78 वर्षीय ब्रुंडहिल आयचलर या जर्मनी जोडप्याच्या आयुष्यातील काळा दिवस. संध्याकाळी 5 वाजता बेताळभाटी समुद्र किनाऱ्यावर इव्हनिंग वॉक घेताना कुटुंचं मोटराईज पॅराग्लायडिंग मशीन येऊन त्यांच्यावर धडकलं आणि त्यांना कधीही भरून न येणारी जखम देऊन गेलं. I'm Brunhild and I was walking with my husband at the 24th of November at the beach from Nanu to Kolba. The paraglider, motor paraglider was starting and driving to us. We were walking at the waterfront. And he couldn't go up with his, and he has crashed my husband. My husband has made his hands over his head, and he has crushed the head and has cut the hands of my husband. My husband has lost 5 fingers, and also my husband was flying through the air into the water, and he has lost a lot of blood, and he has bones are broken in the arm and in the hand and in the other fingers. गोवा नेहमीच पर्यटनाला भुरळ घालत आलाय. जीवाचा गोवा करण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात येतात खरे, मात्र मजा मस्ती करताना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ शकतो याचा विचार करायला विसरतात. 24 नोव्हेंबर रोजी बेताळभाटी समुद्र किनाऱ्यावर घडलेला हा प्रकार याचंच एक ताजं उदाहरण आहे. ही धक्कादायक घटना तब्बल 45 दिवसांनी उजेडास आली आहे. जेव्हा हे जर्मन वृद्ध जोडपे या गंभीर दुखापतीतून बाहेर आलं, ज्यात डायटर आयचलर यांना मोठमोठ्या न्यूरो सर्जरीनंतर आपल्या हाताची एकूण 5 बोटं गमवावी लागली. Since the accident, I can't care myself. I can't go to the toilet my own. I can't wash me. I can't dress on me, and I can't eating without help. 24 नोव्हेंबरच्या या शांत संध्याकाळी डायटर आणि त्यांच्या पत्नी बेताळभाटी समुद्र किनाऱ्यावर वॉक घेत होते. अचानक कुठून तरी आकाशातून नियंत्रणाबाहेर गेलेलं मोटराईज पॅराग्लायडिंग मशीन अत्यंत वेगाने त्यांच्या दिशेने येऊ लागलं. जणू यमच रेड्यावर बसून दोघांना नेण्यासाठी येतोय असं काहीच चित्र आयचलर दाम्पत्यासमोर काही क्षणासाठी तयार झालं. काही विचार करण्या अगोदरच ते मशीन त्यांच्या दिशेने वेगाने आलं आणि स्वतःचा बचाव करताना हातांची मदत घेतलेल्या डायटर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आयचलर दाम्पत्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातात डायटर यांचा हात मशीनच्या फिरत्या ब्लेड्स मध्ये गेल्याने डाव्या हाताची 3 तर उजव्या हाताची 2 अशी 5 बोट गमवावी लागली. And then we were coming to the hospital with the lifeguards. They brought us and from there we are, this was a public health hospital. From there we were brought to the Victoria Hospital. And there he has, my husband has lost so much blood, they couldn't do anything, they couldn't do operation, they have waited. They have only made all medicine was possible. And the next day they have operated my husband, they have told me it's for sick. वो एक एक्सीडेंट बोलेंगे 24 नोव्हेंबर सांचो आणि एजे दोनों आत गेले. दोनों आता की बोटां कातरले, 5 बोटी नाही त्याका, आणि तो टोटली हँडिकॅप झाला. आणि तेका जो कोण ऑपरेशन करतालो त्याने त्यांना 3 लाख दिले. आणि 3 लाख देऊन ती आता वसपाची, ती आपल्याला गाव वसपाची, जर्मनी वसपाची म्हणून ती वर्ल्ड गेम ते वसनात बसनाय, वर्ल्ड कप मध्ये वसनाय. पण हा मागवता टुरिझम डिपार्टमेंटाकडे आणि आमचे गोयचे
गोवर्नमेंटा कडेन मातशें हेजे तुमी लक्ष घालचे. असो कावस घोटाय आमगेल्या गोंयां आनी नांव पिड्ड्यार जाता, ताका लागून तुमी एक्शन घेवचे जे ऑपरेशन कोत्ता तेजेर असले. आनी तसले लायसन्स दिलो आहाय जाल्यार हेजे आमकां लायसन्स दिश न्हू. ऑन द बीच, बीच इज फॉर द पब्लीक, ते पब्लिकाक डिस्टर्ब करपाचें असली लायसन्स दिनाकाय. आनी लोकांक अशें करून तेंची बोट कातरोन तकली फुटोवन ते तकली फुटोवल्या. हे एक्शन घेवचें गोव्हर्मेंटान. हांव प्रमोद सावंता कडेन रिक्वेस्ट करतां, तुवें हेजे एक्शन घेवचें. आनी कॉन्सर्न जे ऑथोरिटीज आहाय, सगळे ऑथोरिटीज आहाय, तेंचेर एक्शन घेवचें. कित्याक तेमी कोणे एक्शन घेयलो ना, कोण तेच्या आदरा पावलो ना. हांव एज ए गोंयचो सिटीजन म्हणून, इंडियन सिटीजन म्हणून, हांवें गोंयकार म्हणून. या काळ्या दिवसाचं वर्णन करताना अजूनही आईचरण दाम्पत्यांचा आवाज कापरा होतो. शब्दांपेक्षा स्क्रीनवर दिसणारं चित्र बरंच काही सांगून जातं. दरम्यान पोलीस पूर्ण कोलवा गाव आणि विशेष करून आईचरण दाम्पत्य या धक्क्यातून सावरले नाही, पण जीवावर बेतणारे एकूण भयंकर अपघात होऊनही कोलवा समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर पॅराग्लायडिंग सुरूच आहे. अशा प्रकारामुळे जगाच्या नकाशावर पर्यटन क्षेत्र आणि प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत गोव्याचं नाव खराब होतंय, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्तालाइव्ह.